आपले सर्वांचे खूप स्वागत आहे। आज आपल्याला तिळाचे पौष्टिक असे छान लाडू बनवायचे आहेत आणि ते कसे बनवायचे, त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते पुढे आपण नंतर बघणारच आहोत। साहित्य बघू शकते आपण काय काय घेतलेलं आहे। पांढरे तीळ घेतलेत आणि किसणीने किसून नंतर गूळ घेतलेला आहे। तुमच्याकडे गुळ पावडर असेल तर तुम्ही गुळ पावडरही घेऊ शकता आणि शेंगदाणे घेतलेत अर्धे वाटी आणि एक नंतर आपण जायफळ घेतलेले। आपल्याला सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे, नंतर तीळ भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजत टाकलेले आहेत, हे थोडेसे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, जास्तही करपून द्यायचे नाही। भाजलेले शेंगदाणे आता आपण काढून घेणार आहे। तीळ बारीक गॅसवर चांगले नंतर भाजून घेणार आहे। थोडे चांगले फुलले पाहिजेत, मग ते खायलाही लाडू खूप नंतर खमंग लागतात। जास्तही आपल्याला करपून द्यायचे नाही आहे। सतत हलवत राहायचं, नाहीतर नाही हलवलं तर ते सारखे करपून जाणार आहेत। आणि तीळ खाल्ल्याने आपलेही म्हणजे हाडे मजबूत होतात, आपल्या मांसपेशी मजबूत राहतात। तिळामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत। तीळ खाल्ल्याने ताणतणाव डिप्रेशन हे कमी होते। लहानांपासून मोठ्यांनी नेहमीनंतर तिळाचे थंडीमध्ये सेवन केलेच पाहिजे। बघू शकता आता खूप चांगले फुलले, तडतड आवाजही तुम्हाला येतोय। आता आपण गॅस बंद करून घेणार आहे, नाहीतर ती करपले जाते तीळ आपले। आता खूप छान भाजलेत, फुललेत पण छान, वासही सुंदर सुटलेला आहे। आता थोडेसे आपल्याला थंड होऊन द्यायचे, थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे। सुरुवातीला आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहे। आता आपण शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं आहे। आता आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे आहे। तीळ आपण भाजलेले थंड झालेले आहेत, आता ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहेत आपण। आता आपल्याला एक चमचा हे नंतर गावरान तूप आहे घरचं, तर आपण हे नंतर तिळामध्ये टाकून घेणार आहे। आणि गूळ आहे तर आपण एक वाटी गूळ घेतलेलं आहे, तर आपण हे गूळही टाकून घेणार आहे। आणि हे जर बारीक पावडर तयार करून घेणार आहे। आता हे सर्व मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे आपण। आता हे आपण तीळ नंतर बारीक करून नंतर झालेले आणि आता हे शेंगदाण्याचं कुटून ते मिक्सिंग करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व साहित्य। हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता छोटे छोटे लाडू आपण बांधून घेणार आहे। आता बघू शकताय कसे बांधायचे ते। आणि मी जरा थोडं मोठंच नंतर हे केलेले तीळ ठेवलेलेत, जास्तही बारीक नंतर केलं नाही। बारीक केले की नंतर त्याला तेल सुटलं जातं तिळांना। तर अशा प्रकारे आता आपण लाडू बनवून घेणार आहेत, बघू शकताय। आता सर्व लाडू आपण असेच बांधून घेणार आहेत आणि तुम्हाला मोठे बनवायचे असेल तर मोठेही बनवू शकताय तुम्ही। अशा प्रकारे आपले सर्व लाडू बांधून झालेले आहेत। तर असे नंतर छान लाडू बघू शकता किती छान झालेले आहेत पौष्टिक। तुम्हाला हे तिळाची रेसिपी माझी कशी वाटली आहे, पौष्टिक आवडले असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणींना ते बघांसोबत शेअर करा। चला तर मग आता पुढच्या रेसिपीला भेटूया।